हरिओम श्री राम अंबज्ञ मी निवृत्ती सिंह बोडके घनसोली उपासना सेंटर मी बापांकडे साधारणतः 2000 साली यायला लागलो बापांच्या कृपेने पावलं पावले अनुभव येतातच पण त्यामध्ये विशेष करून जो 2019 आणि 2020 मधला जो अनुभव आहे तो सांगू इच्छितो साधारणतः 2019 साली आम्ही पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर तीर्थयात्रेला गेलो होतो आणि येताना आल्यानंतर मिसेसची तब्येत डाऊन झालेली डाऊन झाल्यानंतर डॉक्टरकडे गेलो डॉक्टरांनी सांगितलं की एक प्रेग्नन्सी टेस्ट करून बघा तर प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली ते जवळजवळ 46 इयर्स झालं होतं माझं वय आणि मिसेसचं नियर अबाउट 44 यामध्ये आता प्रेग्नन्सी म्हटलं तर मिसेसला टेन्शन आलं काय करायचं पण त्याच्यानंतर तिने असं ठरवलं की दादांना जायचं कारण दादांचा सल्ला म्हणजे एकदम महत्वाचा असतो मग दादांकडे जायचं निलमीरांना फोन केला निलमीरांची अपॉइंटमेंट घेतली आणि डॉक्टरांना भेटल्यानंतर दादांना भेटल्यानंतर दादांनी सांगितलं की बिंदास राहा मग तेवढं करून सुद्धा त्यांनी पुढचे स्टेप जुने गायनिक आहेत आपल्या पौर्णिमा वीरा डॉक्टर पौर्णिमा वीरा म्हणून कांजूरमार्गला त्यांचं नर्सिंग होम अनिकेत नर्सिंग होमला असतात त्या आणि त्याच्यानंतर विक्रोळीला समर्थ हॉस्पिटलमध्ये असतात तर त्याच्यानंतर ती ट्रीटमेंट चालू झाली मग तिकडे वागळे मॅडमला भेटलो त्यांनी सांगितलं की बाप्पानी काय जे प्रसाद जे दिलंय ते प्रसाद म्हणून स्वीकार करायचा त्याच्यामध्ये काही नाही जे होईल ते योग्यच होईल आणि त्याच्यानंतर त्यांनी एक स्टेप पुढची सांगितली की बाप्पा हे कधीच कुणाचं हे करू शकत नाही चांगलं देणार आणि बघा तुम्हाला दोन मुले आहेत काही लोकांना काही मुलं नसतात ते खूप प्रयत्न करून पण हे करतात तर तुम्हाला बाप्पाने दिले ना ते स्वीकार करा झालं त्याच्यानंतर मिसेसचा थोडा कॉन्फिडन्स वाढला ट्रीटमेंट चालू झाली रुटीन चेकअपला जायला लागलो दररोज म्हणजे विकली मंथली जशी जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार त्याच्यानंतर 2020 साली त्यांनी बोलवलं चेकअपला चेकअप केल्यानंतर त्यांनी सांगितली सोनोग्राफी करा सोनोग्राफी केल्यानंतर बाळाचा जो नाळ असतो तो गळ्याभोवती गुंडाळलेला होता असं डिटेक्ट झालं त्याच्यानंतर त्यांनी इमर्जन्सी डिलिव्हरी करायला लागेल असं सांगितलं आणि 24 तारखेला आम्ही ऍडमिट झालो समर्थ हॉस्पिटल विक्रोळीमध्ये त्याच्यानंतर असं करता करता 29 तारखेला एक इमर्जन्सी आली सकाळी त्यांनी एक डिलिव्हरी केली आणि साधारणतः 4:30 च्या दरम्यान मिसेसला लेबर वॉर्डमध्ये घेतलं लेबर वॉर्डमध्ये घेतल्यानंतर 5:30 ला डिलिव्हरी झाली 5:45 च्या दरम्यान डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी कॉन्ग्रॅच्युलेशन सांगितलं आणि काय तर मला विचारण्याची सुद्धा हे नव्हती की काय विचारू बाप्पाने जे देणार ते योग्यच आहे त्याच्यामध्ये प्रश्न आणि त्यांनी आवर्जून सांगितली मुलगा झालाय म्हणून आणि मग तिथून पुढे मी फोन केला निलमीरांना सांगितलं निलमीरांनी पण ऑल द बेस्ट म्हटलं सांगितलं आणि तोच मेसेज दादांतर्फे बाप्पांकडून पण आला की ऑल द बेस्ट असे करता करता 2 दिवस गेले सोमवारी डिलिव्हरी झाली मंगळवार बुधवारी मेसेजची तब्येत डाऊन झाली परत निलमीरांना फोन केला दादांच्या कानावरती घातलं की असं असं आहे काय करायचं तर दादा ठीक आहे म्हटलं नंतर मिसेसचा कॉल आला मिसेस म्हटली की माझी तब्येत डाऊन झाली की तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटल निघून या मग मी हॉस्पिटलला गेलो विक्रोळीला गेल्यानंतर डॉक्टरांना भेटलो डॉक्टरांनी चेक केलं की मिसेसचं सगळं छाती ब्लॉक झालेली पाण्याने बॅक साईड पाण्याने बॅग पूर्ण भरलेली आणि तिला खूप वीकनेस आला होता ऑक्सिजन लावला ऑक्सिजननी पण ती कव्हर होत नव्हती नंतर वागळे डॉक्टरांना कॉल केला त्या आल्या त्यांनी सांगितलं का निवृत्ती सिंह केस क्रिटिकल आहे आपल्याला शिफ्ट करावं लागेल त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण सायन किंवा केमला म्हटलं सायन केमला तर नाहीच नाहीच मग ते म्हटले 40 चालेल का पवईला चालेल का तर म्हटलं चालेल काय हरकत नाही मग असं करता करता त्यांनी एक हॉस्पिटल सर्च केलं घाटकोपरचं LBSलाच आहे ते त्याच्यामध्ये एकच बेड खाली होता तो नॉन कोविड मधला तर ते डिसिजन झाले तिथे शिफ्ट करायचं ठरलं अँब्युलन्स बोलवली अँब्युलन्स मध्ये वीरांना बसवलं जवळ अर्धा ते 1 तास गेला ते बाप्पांचं नामस्मरण तिथे चालूच होतं त्याच्यामुळे असं करता करता तिकडून कॉल आला की बेड अवेलेबल नाही मग आता करायचं काय अँब्युलन्स मध्ये पेशंट आहे करायचं काय त्याच्यानंतर वापरले डॉक्टरांनी सर्च करून एक नायर डॉक्टर म्हणून आहेत झेन हॉस्पिटल चेंबूरचे त्यांना कॉल केला त्यांनी झेन हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेतली आणि तिथून साधारणतः 8:00 आम्ही शिफ्ट झालो विक्रोळी ते चेंबूर तिथे गेल्यानंतर त्यांनी इमर्जन्सी तुरंत ऍडमिट केलं काही केस पेपर बघितले आणि ऍडमिट केलं पैसे वगैरे काही विचारले नाही पण त्याच्यानंतर मात्र रुटीनमध्ये दररोज 50,000 जावं लागले पण ज्या वेळेला त्या दिवशी तिकडे शिफ्ट केलं त्या दिवशी बाप्पांचा फोटो
गळ्यामधले जे आपण डॉक्टर चेक करतात ते एकदम फर्स्ट क्लास ऑल द बेस्ट म्हणून सांगितलं आणि ट्रीटमेंट चालू झाली. असे करता करता डॉक्टरना भेटलो. डॉक्टर म्हटले तिथे तर काही सीएम वगैरे काही नाही, पण म्हटले केस खूप क्रिटिकल आहे, आम्ही काही गॅरंटी देऊ शकत नाही, काही पण होऊ शकतं. ते दररोज 3 दिवस माझ्याकडून त्या पेपरवरती सिग्नेचर करून घ्यायचे आणि रिमाइंड टाकायचे, नो गॅरंटी, काही पण होऊ शकतं, ठीक आहे, मी सही करून द्यायचं आणि आनंदात बाहेर पडायचं. कारण मला माहिती होते की बाप्पा बरोबर आहे. असे करता करता आता हॉस्पिटल म्हटलं की तिथे काहीच आपल्याला लॉकेट किंवा ब्रॉथ्स घालू शकत नाही. साऊथ इंडियन विरा होत्या, म्हणजे डॉक्टर नर्स होत्या, त्यांना मी विनंती केली जे लॉकेट आहे ते त्या विरांच्या हातामध्ये घाला. त्यांनी ते ऐकलं आणि ते घातलं. त्याच्यानंतर बाप्पांचा फोटो होता, तो म्हटलं उशीचा कवर त्याच्यामध्ये टाकून द्या पाठीमागे, ते पण ऐकलं. आणि दररोज मी उदी लावायचं, म्हणजे तिला जाऊन उदी लावायचं. आणि असं करता करता तिला एवढं म्हणजे याच्या व्हेंटिलेटरमध्ये ठेवलं होतं आणि नो गॅरंटी मेगा आयसीयू म्हणून त्याच्यामध्ये ऍडमिट केलं होतं. असं करता करता 2-3 दिवस झाले, पुढे गुरुपौर्णिमा होती, रविवारचा दिवस होता, आणि डॉक्टरने मला सांगितलं 3 दिवसामध्ये जर रिस्पॉन्स दिला तर ठीक, नाही तर काही गॅरंटी नाही. बरोबर 3 दिवस झाले, चौथ्या दिवशी रिस्पॉन्स एवढा झाला आणि म्हणजे शुक्रवारची गोष्ट होती, आणि शनिवारी स्वस्ती संसमात, रविवारी गुरुपौर्णिमा होती, सगळं व्यवस्थित झालं आणि रविवारी अक्षरशः त्याच आयसीयूमधून दुसऱ्या आयसीयूमध्ये शिफ्ट केलं, कारण ती रिकव्हर झाली. अक्षरशः तिचा चेहरा बघूच वाटत नाही एवढा हे झाला होता. म्हणजे माझे मेहणे रवी शिवा संदेश भेटायला आले, ते अक्षरशः बघून ते स्वतः रडले की काय अवस्था झाली. पण माझ्या डोळ्यामध्ये मात्र पाणी आलं नाही तिथे तिच्या समोर. म्हटलं खर्च किती झाला ना, आपण दुसरी रूम विकू पण रिकव्हर होणार. आणि शेवटी असं करता करता मग तिथून दुसऱ्या आयसीयूमध्ये शिफ्ट झाल्यानंतर म्हटलं बाप्पा माझी कॅपॅसिटी संपलेली आहे, पैसे सगळे संपलेले आहेत, आता तुला काय करायचं ते कर. आणि डेली 50,000 जात होते, कारण तशी ट्रीटमेंटच होती. कारण लिव्हर खराब झालं, हार्ट 40% वर्किंग करतंय, छातीमध्ये पाणी झालंय, असे 4 त्यांनी कॉम्प्लिकेटेड सांगितले होते. पण त्यामधून ती सही सलामत निघाली, कारण बाप्पांचं वाक्य होतं मी तुम्हाला कधीच टाकू शकत नाही. हे झालं एक बाजू झाली. दुसरी बाजू, बाळ तिकडे 4 दिवसाचं होतं, डॉक्टरांचे फोन यायचे की बाळाला इथून शिफ्ट करा, कारण त्याला काही होऊ शकतं, इन्फेक्शन होऊ शकतं, मग करायचं काय, आता घरी कोण नाही, कारण मुली वगैरे सगळ्या गावी होत्या. मग एक मावू सासूबाई होता, त्यांना म्हटलं आपण असं असं करूया. मग बाळाला घेऊन मी इकडे शुक्रवारी आलो घरी, आणि बाळ विदाऊट आई हे 7 दिवस एकदम 12 दिवस व्यवस्थित होतं. मोठ्या मुलीने काळजी घेतली आणि मावू सासूबाईने काळजी घेतली त्याची. त्याच्यानंतर असं करता करता आयसीयू छोट्या आयसीयू मधून मग आम्ही जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट झालो. पण असं तिथे गोष्ट अशी झाली की तिथे बेडच आलेलं परत पण जनरल शिफ्ट वॉर्डमध्ये. मग त्यांनी म्हटले आम्ही तुम्हाला काही चार्ज वगैरे लावणार नाही, तुम्ही फ्रीमध्ये 1 दिवस त्यांनी फ्रीमध्ये छोट्या आयसीयूमध्ये ठेवलं. त्याच्यानंतर शिफ्ट झालो 1 दिवसामध्ये, साधारणतः 7 जुलैची गोष्ट आहे. 7 जुलैला मग त्यांनी डिस्चार्ज द्यायचं ठरवलं. 8 जुलैला आम्ही डिस्चार्ज घेतला आणि घरी आलो. म्हणजे मिसेस पण व्यवस्थित आणि बाळ पण व्यवस्थित, हे केवळ कोण करू शकतं तर एकमेव माझा सद्गुरु बापू. असे खूप अनुभव आहेत. आता पैशाचा विषय संपला, बाप्पाने तिथे बघा जिथे मेगा आयसीयू मधून छोट्या आयसीयू मध्ये जिथे 50,000 जायचे तिथे 1 रुपया गेला नाही. आणि नंतर शेवटी डिस्चार्ज घ्यायच्या वेळेस फक्त 6,000 रुपये घेतले माझ्याकडून आणि डिस्चार्ज भेटला. म्हणजे खोली जागेवर राहिली, खोली विकायची वेळ नाही आली, किंवा मुलगा व्यवस्थित, मुलगी सगळं एव्हरीथिंग फाईन, केवळ बाप्पा सद्गुरु. कारण तो काळ एकदम महत्वाचा होता, करोना होता फैलवलेला, आणि त्याच्यामध्ये असं होतं की मिसेस मी दररोज 16 माळा व्हायच्या, एक रामनाम डिजिटल रामनाम बुक माझी कम्प्लीट व्हायची, आणि साईचरित्राचा अध्याय एक असं दररोज चालू होतं पूर्ण करोना याच्यामध्ये. असं करता करता बरेच दिवस झाले, मी डिस्चार्ज घेतला आणि सगळं व्यवस्थित आहे. आणि नंतर मिसेसला परत त्रास व्हायला लागला, आम्ही गेलो 1-2 वेळा चेकअप केलं आणि आता मिसेस सुद्धा एकदम व्यवस्थित आहे, बाळ पण व्यवस्थित आहे. आता जवळजवळ 18 महिन्याचं बाळ झाले, एकदम व्यवस्थित आहे. ही केवळ माझ्या सद्गुरूची म्हणजेच आपल्या सद्गुरूंची कृपा आहे, याच्यापेक्षा अजून काही सांगू शकत नाही. म्हणजे अक्षरशः मला रडायला यायचे, बाकीचे श्रद्धा म्हणायचे हे असं होऊच कसं शकतं. नंतर दादांना सांगितलं, दादांनी शेवटी रामरक्षा बोलायला सांगितलं. मग सगळे उपासना सेंटरमध्ये जे आपले श्रद्धावन आहेत त्यांनी रामरक्षा चालू केली आणि बाप्पांच्या कृपेने रामरक्षा पूर्ण झाली, सगळं व्यवस्थित झालं. आणि सुखरूप म्हणण्यापेक्षा काही पुढे काही दाखवलं नाही, एकदम आनंदात त्यांनी घरी आणलं. हरिओम श्रीराम अंबेज्ञ वापराया.